माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलशुद्धीकरण यंत्र. मी बॉटली घेतली. बॉटलीला कापून त्यामध्ये पहिला कॉटन कपडे घडी करून घातले. त्यानंतर वर चुनखडी घातले. वर छोटे छोटे दगड घातले. वर वाळू घातले आणि नंतर जुन्या पडलेल्या घराची माती घालून वर मी एका ग्लासमध्ये थोडे पाणी घेऊन त्यामध्ये राख घातली. त्या ग्लासमधलं पाणी खूप घाण झाला होता. त्यामधलं मी पाणी ह्या बॉटलमध्ये घातलं. तुम्हाला इथं खाली दिसत आहे की इथं पाणी गळत आहे. तो पाणी ह्या बॉटलमध्ये घातल्यानंतर खाली पाणी शुद्ध पडतो. जागतिक लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची समस्या निर्माण होत आहे. म्हणून पावसाचे पाणी ह्या पद्धतीचे वापर करून पिण्याचे पाणी मिळू शकतो. धन्यवाद.